श्री महावीर एज्युकेशन सोसायटी संगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वरवंडी नाशिक येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट ऑफ असोसिएशनच्या वतीने कॉलेजच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कॉलेजचे चेअरमन संगवी सर डी झवर मॅडम, प्राध्यापक डी जयंत पट्टीवार, विभाग प्रमुख प्राचार्य पूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुर्वेदिक औषधी वनस्पती झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी इसा प्रमुख प्राध्यापक जोशी, एनएसएस प्रमुख प्राध्यापक राहुल बनकर, इसा विद्यार्थी प्रमुख अक्षय जाधव, प्राध्यापक प्रतिनिधी प्राचार्य झोपे सर यांनी मनोगत व्यक्त केले. सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि स्टाफने खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आम्हाला या सगळं इव्हेंट करण्याच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही भरपूर प्रकारचे वनस्पती लावले. त्याच्यामध्ये काही औषधी वनस्पती आहे, काही आपल्या ज्या रेग्युलर असतात त्या वनस्पती आहे. ह्या वनस्पतींना लावून आम्ही देशासाठी एक जे आपलं हरित भारत करण्याचं जे चाललं आहे, हरित क्रांती करण्याचं जे चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आमचा एक छोटासा हातभार आम्ही आमच्या कॉलेज थ्रू लावलेला आहे. आणि हा इव्हेंट एनएसएसच्या अध्यक्ष बनकर सर आणि आमच्या ईसा कमिटीच्या अध्यक्ष अक्षय जाधव यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आम्ही अशा प्रकारचे इव्हेंट पुढे अजून करतच राहू. धन्यवाद. संगीत कॉलेजचे चेअरमन संगीत साहेब, तसेच सीओई जवर मॅडम, तसेच आपले प्राचारी डॉक्टर जयंत पट्टीवार सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे औषधिक झाडांचं आम्ही इथं वृक्षारोपण केलेलं. तसेच आमच्या कॉलेजतर्फे विदू चेपचे अध्यक्ष जाधव, अक्षय जाधव ह्या विद्यार्थी प्रतिनिधी थ्रू आम्ही काही मुलांचं कॅम्प तयार करून इथे वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न केला. आज आमच्या संगी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटकडनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आहे. यासाठी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो. आणि येथे आज आपण औषधी वनस्पतींचं लागवड केली आहे. यापासून आपल्या येणाऱ्या पिढीला फायदा झाला पाहिजे यासाठी आपण येथे औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. संगवी सर यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आमच्या कॉलेजचे तसेच आमच्या कॉलेजच्या डीन डॉक्टर झवर मॅम यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिल्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पट्टीवार सर यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या विभाग प्रमुख आर आर पूरकर सर, प्रोफेसर पूरकर सर यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आम्ही एक परिपूर्ण सगळ्यांच्या मदतीने हा पूर्ण पार पाडलेला आहे आणि सध्या असलेल्या हरित क्रांती ह्या भागामध्ये आपण मोठे एक पाऊल त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि याच कार्यक्रमाला सगळ्या जगभरामध्ये सपोर्ट करावा अशी आम्ही विनंती करून याचाच वृक्षारोपणाचा एक भाग म्हणून आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जे काही झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक वनस्पतीसुद्धा लावलेल्या आहेत की जेणेकरून भविष्यामध्ये असणाऱ्या पुढच्या येणाऱ्या पिढीला त्या वनस्पतींचा एक काय उपयोग होऊ शकतो हे आपण त्या माध्यमातून त्यांना दाखवू शकतो. आणि आम्ही सर्व कॉलेज थ्रू त्या दोघांचेही आभार मानतो, जे एनएसएसचे अध्यक्ष आमचे बनकर सर आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अक्षय जाधव यांचे आम्ही परिपूर्ण आभार मानतो. या प्रसंगी इसा विद्यार्थी उपप्रमुख प्रथमेश अरबुज, खजिनदार सचिन जाधव, इसा प्रतिनिधी जयदीप सोळंके, प्रवीण वाघचौरे, अभिनव सोनवणे, विशाल लोखंडे, नीरज कडभाने, विशाल पवार, स्नेहा वाटपाडे, राहुल शेळके, जयदीप जोशी यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव, डिंडोरी.